पंचवती आयुर्वेद हे आता घोडबंदर रोड मध्ये शिफ्ट झालेला आहे आणि घोडबंदर रोड परिसरातील हाइड पार्क या ठिकाणी आता पंचवटी आयुर्वेद आहे। ठाणे शहरामध्ये आयुर्वेद म्हटलं की पंचवटी हा एक समीकरण झालेला आहे। अनेक प्रकारच्या केरलीय मसाज थेरपीज पंचकर्म आयुर्वेदातली औषधं याचा त्रिवेणी संगम म्हणजे पंचवटी आयुर्वेद। पंचवटी आयुर्वेद नेमकं काय आहे, इथे कुठल्या प्रकारच्या सुविधा मिळतात या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शैलेंद्र धनावडे। डॉक्टर शैलेंद्र धनावडे यांच्याबद्दल विशेषतः सांगायचं झालं तर आयुर्वेदावर प्रचंड निष्ठा असलेले वैद्य, ते स्वतःला वैद्य म्हणतात असं त्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल। आणि MBBSला ऍडमिशन मिळत असून देखील आयुर्वेदाबद्दल असलेली निष्ठा, प्रेम आणि विश्वास यामुळे डॉक्टर शैलेंद्र धनावडे यांनी आयुर्वेदाचा मार्ग चोखळला आणि आज या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अत्यंत आदरपूर्वक घेतलं जातं। तर आत्ता आपल्यावर आहेत डॉक्टर शैलेंद्र धनावडे। शैलेंद्रजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत, काय सांगाल पंचवटी आता घोडबंदर रोड परिसरातील हाइड पार्क मध्ये आलेला आहे, काय सांगाल पंचवटी मध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा मिळतात? नमस्कार, मी वैद्य शैलेंद्र धनावडे। पंचवटी मध्ये मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून काम करत आहे आणि इथे एक आपण जे सर्व्हिसेस देतो त्याच्यामध्ये आपण पंचकर्म चिकित्सा आहे, त्याच्यावर आपण आयुर्वेदिक पद्धतीने काही मसाज आपण हे करत असतो, पत्रपोटली म्हणून एक आपल्या वेगळा मसाज जो आहे तो आपण इथे देत असतो, त्याचबरोबर डीप टिश्यू मसाज आहे, मेंटल रिलॅक्सेशनसाठी आपण शिरोधारा आपण ट्रीटमेंट देतो आणि हे सर्व आपण ट्रेन स्टाफ जे आहेत, आपले थेरपिस्ट आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो। त्याच पद्धतीने आपलं जे पंचकर्म ट्रीटमेंट आहे त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण ह्या सर्व ट्रीटमेंट इथे करून घेत असतो। पंचवटी म्हणजे मसाज, पंचकर्म आणि आयुर्वेदाची औषधं ही त्रिसूत्री आहे असं वर्णन मी आत्ताच केलं। एकंदरीतच पंचवटीमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सुविधा मिळतात, काय मिळतं एक्झॅक्टली? आयुर्वेदामध्ये जे काही क्रोनिक आजार आहेत, म्हणजे ज्याला आपण दुर्धर आजार म्हणतो, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, स्किनमध्ये जे सोलियासिस, एक्झिमा, असे जे काही दुर्धर आजार आहेत की जे इतर पॅथीजच्या ह्याच्यामुळे ट्रीट होत नाहीत किंवा ते ट्रीट व्हायला थोडे असाध्य असत, अशा आपण असाध्य आजारांवरती किंवा थोड्या क्रोनिक आजारांवरती आपण आयुर्वेदिक पद्धतीने आपल्या इथे उपचार केले जातात। गेल्या साधारणपणे 15 ते 20 वर्षांपासून पंचवटी हे नाव ठाणे शहरामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्याला सुद्धा जर कुठल्याही प्रकारच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स हवे असतील तर आता स्क्रीनवरचे नंबर आहेत, या क्रमांकावर नक्की संपर्क साधा। या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स कोरोनाचे सगळे नियम पाळून आपल्यावर उपचार करतील, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मसाज थेरपीज देतील। मला सांगा सर, आत्ता आपण ज्या काही मसाज थेरपी सांगितल्या आहेत, पंचकर्म सांगितले, औषधं सांगितलेले आहेत, याचा कुठल्या आजारांवर नेमका फायदा होतो, काय सांगाल? जसं आता बघतोय आपण की हिवाळा आहे, विंटर सीझन आहे, तर आपल्यामध्ये आपण बघतो की पेशंट्समध्ये बऱ्याच पेशंट्समध्ये आपण स्टिफनेस किंवा जे आपण म्हणतो की अवघडल्यासारखं वाटणं किंवा अंग जे आहे ते स्पाझम झाल्यासारखं वाटणं, बॉडी स्पाझम, अशा गोष्टी असतात, तर अशामध्ये पत्रपोटली म्हणजे औषधांचे जे औषधी पानं जी असतात, जसं आपला चिंचा आहे, एरंडपत्र आहे, अर्कपत्र आहे, ह्या औषधांचं आपण एक पोटली बनवतो, त्यांना तेलामध्ये चांगलं भाजून त्यांची एक पोटली बनवली जाते औषधांची आणि त्या पाण्याच्या पोटलीने आपण पेशंटच्या शरीराला त्यांना शेक देत असतो। निश्चितपणे आयुर्वेदामध्ये माझ्या मते नाडी परीक्षणाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे। पंचवटीमध्ये सर्वप्रथम कुठलाही रुग्ण आला की त्याचं नाडी परीक्षण केलं जातं, या व्यतिरिक्त आणखी काय सांगाल पंचवटीची वैशिष्ट्य काय? पंचवटीमध्ये आपण जे ट्रीटमेंट आपण करतो ते आपला एक विशिष्ट आपलं जे आहे शास्त्रशुद्ध पद्धतीचा आपण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वापर केलेला असतो। आपण बघाल की आपले प्रकाश सरांचं जे काही रोह हाऊस आहे, आपल्या इकडचे फार्म हाऊस आहे रोह्याला, तिथे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनौषधी आहेत, त्या औषधींचा जो ताजा पाला आहे तो आपण आपल्या औषधांमध्ये तो वापरत असतो। त्याच पद्धतीने आपण ज्या पंचकर्मासाठी कुठलेही पेशंट येतात तेव्हा प्रथम त्याची नाडी परीक्षा केली जाते, कारण बऱ्याच ठिकाणी नाडी परीक्षा ही रुग्णांची केली जात नाही, त्या आणि ती जर आपण केलं नाही नाडी परीक्षा
तर त्यांच्या शरीरामध्ये असणारे दोष किंवा कोणते आजार आहेत हे आपल्याला योग्य पद्धतीने ओळखण्यासाठी आपण नाडी परीक्षेवरती जास्त बळ देतो, कारण आपल्याला माहिती आहे की व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात. तर त्यामुळे प्रत्येक माणसाचे नाडी परीक्षा करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याला आपण प्राधान्य आपण आपल्या या सेंटरमध्ये देतो. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल, NICU, PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण लहान मुलांचं हॉस्पिटल माला हॉस्पिटल, 24 तास पिडेट्रिशियनची सेवा उपलब्ध. माला हॉस्पिटल, ऋषभ मॉल, चितळसर मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे. संपर्क 9833973300. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल. आपल्या सुगंधाने संपूर्ण ठाणे शहराला मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भरोसेच्या सुगंधित अगरबत्त्या आता थेट घरपोच 7718928626 या क्रमांकावर संपर्क साधा. मल्हार, शाकुंतल, स्वामी, नाथ, गावठी गुलाब, शिवचंदन यासारख्या एकाहून एक सरस ब्रँडना थेट आपल्या घरामध्ये आणण्यासाठी संपर्क साधा राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार 7718928626. 70% सेल काय? 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही, शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. निश्चितपणे म्हणजे पंचवटीचं हे एक वैशिष्ट्य आहे की पंचवटीचे जे करता धरता आहेत श्री प्रकाश कवटेकर यांचं रोहाला एक मोठं फार्म हाऊस आहे आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जे औषधी वनस्पती असतात त्या वनस्पतींचा वापर या ठिकाणच्या औषधांमध्ये केला जातो आणि त्यामुळे इथे पंचवटी हे एक वेगळं ठरतं, कारण जे काही आहे हे ऑथेंटिक आहे. पंचवटीच्या सगळ्या सुविधांबद्दल आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर हे जे स्क्रीनवर आत्ता नंबर आहेत त्या क्रमांकावर निश्चितपणे संपर्क साधा. माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर शैलेंद्र तुम्हाला की सध्या कोरोनाचा कालावधी आहे, या कोरोनाच्या कालावधीमध्ये काय सांगाल की कशा पद्धतीने पंचवटीचा उपयोग कोरोनाच्या आजारावर होऊ शकतो, होतो का? कोरोना बघाल तर आपण हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि विषाणूंसाठी किंवा व्हायरल इन्फेक्शनसाठी आयुर्वेदिक औषधं जी आहेत जे इम्युनिटी वाढवणारी औषधं आहेत, ज्याच्यामध्ये गुळवेल आहे, अश्वगंधा आहे, तुळस आहे किंवा आपल्या च्यवनप्राशसारखी औषधं आहेत, या औषधांचा वापर जो आहे तो खूप चांगला होत असतो, त्याचे रिझल्ट खूप चांगले होत असतात आणि गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये आपण ह्या औषधांच्या पद्धती उपचारांनी आपण बरेच कोरोना पेशंट्सला आपण चांगला रिलीफ दिलेला आहे. त्यानंतर आपण जे काही हर्बल स्टीम आपण यूज करतो त्या औषधांच्या जी वाफ असते त्यानेही जे लग्जमधले काही इन्फेक्शन्स असतात की आपल्या ज्या नाकातोंडामध्ये जो काही विषाणूंचा हे असतो तो पण हे होण्यासाठी हर्बल स्टीमचा उपयोग करत असतो की आपल्याकडे हर्बल काढे जे आहेत तेही आपल्याकडे अवेलेबल आहेत. अशा औषधी पद्धतीने आपण या कोरोनावरती यशस्वीरित्या मात करतो आयुर्वेदाच्या मध्ये. मगाशी जे मी तुमचं ओळख करून देताना म्हटलं की आयुर्वेदावर प्रचंड निष्ठा, आयुर्वेद
वर तुमचा विश्वास आहे आणि म्हणून MBBSची तुम्हाला ॲडमिशन मिळत असताना देखील तुम्ही डिसाइड केलं की नाही आपल्याला आयुर्वेदाचाच मार्ग चुकवायचा आहे, काय भावना होती यामागची? बेसिकली मला आयुर्वेदाबद्दल एक पॅशन आहे, मला एक आवड होती आणि माझ्या वाचनामध्ये मी ज्या 11वी-12वीला होतो त्यावेळेला माझ्या वाचनामध्ये बरेच आयुर्वेदिक रेफरन्सेस मी फॉलो करायचो घरामध्येही की आमच्या आजूबाजूच्या याच्यामध्ये पण आयुर्वेदाच्याबद्दल जागरूकता असल्यामुळे मला खूप आवड होती की ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी विशेष आपण करावं. आणि नंतर जेव्हा माझे प्रकाश सरांशी भेट झाली तेव्हा त्यांच्या याच्यातून अजूनच ह्या गोष्टींमध्ये आमचं वाढ झाली आणि आमचा विचार आहे की पुढे जाऊन जसं की अजून इंटरनॅशनल लेवलला की जे आपण काही त्यांचा एक त्यांचा प्रोजेक्ट आहे इंटरनॅशनल लेवलला आपण काही या गोष्टी आयुर्वेदाचा प्रसार करायचा आहे तर त्याच्या याच्यासाठी आम्ही दोघांनी मिळून ठरवलं आहे की आपण काहीतरी विशेष काहीतरी आयुर्वेदामध्ये करण्यासाठी आपण हे केलं. निश्चितपणे अशा प्रकारची निष्ठा असल्याशिवाय अशा प्रकारचं प्रेम असल्याशिवाय आपण कुठल्याही विषयामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. डॉक्टर शैलेंद्र, माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न की एकंदरीतच सध्याचं वातावरण पंचवटी आणि पंचवटीच्या सर्व्हिसेस याविषयी तुम्ही काय आवाहन कराल? आम्ही पेशंटला हे सांगतो की घाबरू नका पण काळजी घ्या, सुरक्षित राहा. आपल्या इथे आपण सॅनिटायझेशनच्या आपण सगळ्या सुविधा त्यांना देण्यात आलेल्या आहेत, त्यांचं जे काही थर्मल स्क्रीनिंग आहे ते केलं जातं, ऑक्सिजन सॅच्युरेशन आपण हे करत आहोत. आमच्या इथे पेशंट्सला आम्ही मास्क सांगतो घालायला, थेरपिस्टही आमचे मास्क यूज करत आहे आणि आपण ज्या काही आयुर्वेदिक उपचार पद्धती करत आहोत त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्लस आपण पेशंटला इथे आपण आम्ही मसाजनंतर पेशंटला आम्ही विशेष करून एक हर्बल टी आम्ही देतो की ज्याच्यामध्ये तुळस, अश्वगंधा, ज्येष्ठमध आणि जे काही आपल्याला विषाणूंना जे मारण्यासाठी जे काही औषधे असतात त्या औषधांचा एक हर्बल टी आपण बनवून ठेवला आहे. तो पेशंटला आपण प्रत्येक पेशंटला मसाजनंतर देत असतो. आपण स्वतः बनवलेला एक च्यवनप्राश आहे, त्या च्यवनप्राशचा आपण पेशंटला इथे डिस्ट्रीब्युशन देत असतो. आणि गुडूची घनवट्टी हे जे औषध आहे हे आपण त्यांना एक 8 दिवसाचं औषधही आपण त्यांना मोफत इथे आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो. तर त्यामुळे त्यांनी निश्चिंतपणे यावं, आपली ट्रीटमेंट योग्य पद्धतीने करावी, डॉक्टर्स आहेत त्यांचं कन्सल्टेशन व्यवस्थित करून त्यांचं काय असेल त्या आजारांवरती त्यांनी उपचार योग्य पद्धतीने घ्यावे. तर हे होते डॉक्टर शैलेंद्र धनावडे. डॉक्टर शैलेंद्र धनावडे हे पंचवटीशी गेल्या जवळपास 4 वर्षांपासून जुळलेले आहेत आणि पंचवटीमधल्या सुविधा या जागतिक दर्जाच्या असाव्यात, या ठिकाणी येणाऱ्या पेशंट्सना उत्तम दर्जाच्या सेवा मिळाव्यात या दृष्टिकोनातून सातत्याने इथला सगळा स्टाफ हा प्रयत्नशील असतो. आपण देखील पंचवटीच्या या सर्व्हिसेस निश्चितपणे त्याचा अनुभव घेऊ शकता. या संदर्भात आणखी काही माहिती असेल हवी असेल तर स्क्रीनवर आत्ताचे नंबर आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा डॉक्टर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी, खोकला, फ्लू
ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.